विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जिंतूर तालुक्यातील घागरा शिवारात शेतकरी रोहिदास गायकवाड यांच्या शेतातील 1.5 एकर शेतीत लागवड केलेल्या गव्हाच्या 500 पेंड्यांना अज्ञात नागरिकांनी रात्रीच्या वेळी आग लावली आहे. बामणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती जाणून घेतली आहे. जिंतूर तहसीलदार यांच्या आदेशानुसार या सज्जाची तलाठी मोहसिन खान यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिंतूर तहसीलदार यांच्याकडे सादर केला आहे. या बाबतीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून कोणाच्याही विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये. 1.5 एकर गहू जळाल्यामुळे आपणाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी रोहिदास गायकवाड यांनी केली आहे. माझं नाव रोहिदास सोनाजी गायकवाड, राहणार घागरा पोस्ट कावी तालुका जिंतूर जिल्हा परभणी. मी घागरा येथील रहिवासी असून माझ्या 4 एकर शेती आहे. 4 एकर शेतीमध्ये 1.5 एकर गहू केलता मी. तर गहू 31 तारखेला 500 पेंडी होती माझी डबल. तर 500 पेंडी 7:30 वाजता पेटली आणि मी पोलीस स्टेशनला कळवलं होतं सर गहू पेटला म्हणून. शनी आले होते का पोलीसवाले? हो. तलाठी पंचनामा वगैरे झालाय का? हा, तलाठ्यानं पंचनामा सुद्धा केलेला आहे. बर. आमचं शेत होत, आम्ही घरी गेल्याच्या नंतर आमचा गहू आम्ही घरी गेलो की पेटून द्यायला 5 मिनिटात. कोणी पेटीला याच मिळत नाही लागला आमचा. नाही मग असं कष्टाचा गहू होता आमचा. आम्हाला काय दुसरीकडे कुठं मंजुरी करून खात नाहीत काय नाही. आम्ही उठलो की शेतामध्ये राहतो. कोण पेटीला 5 मिनिटामध्ये चहा पण घेत नाहीत आम्ही घरी. तर आमचा गहू इकडे पेटून दिला. कोण होता काय त्याचा मिळच नाही लागला. कोणासंग दुश्मनकी पण नाही आमची. आम्ही कोणाला बोलत पण नाही. तर कोण केलं काय माहित. कोणावर संशय वगैरे? काही संशय नाही काय नाही. कोणाचं म्हणून नाव घ्यावा. कोणासंग आम्ही बोलत बी नाहीत. कधी भांडण गिंडण बी करत नाहीत. कोण केलं काय केलं काय मिळच नाही. त्याचा बळीराज भराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जिंतूर.